शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नव्यानं पक्षबांधणी सुरू करण्यात आली आहे. नगरमध्येही शिवसेनेनं सभासद नोंदणीला सुरुवात केली आहे. युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्या हस्ते या सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत काडे, शरद झोडगे, संदेश कारले, राजेंद्र भगत, प्रकाश कुलट, संदीप गुंड आदी उपस्थित होते. नगर शहरासह दक्षिण जिल्ह्यात 30,000 सभासद नोंदणीचं उद्दिष्ट शिवसेनेनं ठेवलंय. न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञापत्र भरून देणार असल्याचं प्राध्यापक गाडे यांनी सांगितलं. आजपासून आम्ही सुरुवात करत आहोत. नगर शहर आणि नगर तालुका पारनेर श्रीगोंदा यामधून कमीत कमी 30,000 सभासदांची नोंदणी आम्ही करणार आहोत. सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी कारण त्याचा आज या ठिकाणी युवासेनेचे राज्याचे सहसचिव विक्रम राठोड यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्य संदेश कांबळे आणि शरद झोडगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सभासद नोंदणीची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर पक्षाने पक्षाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण ही कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे, तर त्या कायदेशीर लढाईसाठी प्रतिज्ञापत्र किंवा ऑफिडेव्हिट जे सुद्धा आम्ही या ठिकाणी जवळपास 2,000 ऑफिडेव्हिट कार्यकर्त्याचे करून घेत आहे. ठिकाणी शिवसेनेचे सभासद नोंदणी आणि शिवसेनेचे ॲफिडेव्हिट करण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या नगर तालुका विभागात सुरू झालेला आहे. आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतात. आलेल्या शिवसैनिकांना स्टॅम्प आणि ॲफिडेव्हिट भरून घेणार आहोत. यानंतर बरोबर जर काही पाहिजे तर गावगाव जाऊन ही मोहीम आपण या ठिकाणी आता सुरू करणार आहोत. मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद शिवसैनिकांचा ॲफिडेव्हिट लाभला. प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्म 22 ते 24, तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे जे प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं त्याचा शुभारंभ आजच नगर जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय शशिकांत गाडे सर यांच्या शुभ हस्ते आत्ता करण्यात आला. त्याच अनुषंगाने नगर तालुक्यामध्ये आम्ही कमीत कमी सभासद 20,000 सभासद नोंदणी अभियान आजपासून सुरू केलं आहे. आणि नगर तालुक्यामध्ये कमीत कमी 20 ते 25,000 सभासद नोंदणी आम्ही करणार आहे. आणि दुसरं असं का जे प्राथमिक सदस्य नोंदणी जे ॲफिडेव्हिट करून द्यायचे त्या स्टॅम्पचं 100 स्टॅम्प हे करून द्यायचं. ते स्टॅम्पसुद्धा आम्ही जे आमचे उपतालुका प्रमुख येतं, विभाग प्रमुख येतं, गट प्रमुख येतं, शाखा प्रमुख येतं, हे सर्वांचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते आम्ही आत्ता भरून घेणार येतं. प्रत्येक गावात जाणार येतं, त्या कार्यकर्त्याकडे जाणार येतं आणि त्या कार्यकर्त्या स्वेच्छेने ते फॉर्म भरून घेणार येतं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.